दबंग नेता हेच अजित पवारांचं चपखल वर्णन. ते महत्वाकांक्षी आहेत, राजकारणी आहेत, सडेतोड आहेत आणि थोडेसे शीघ्रकोपीही. त्यांची स्वतःची अशी राजकारणाची स्टाईल आहे. पण हा नेता सत्ताकारण शिकला तो काका शरद पवारांच्या मुशीतच. पण आज याच पॉवर गेमनं पवारांमध्येच फूट पाडलीय. परवा परवापर्यंत शरद पवार एकाच टेबलावर बसून शिवसेना आणि काँग्रेस बरोबर सत्ता समीकरणांची चर्चा करत होते. तेव्हा त्यांच्याच बैठकीत बसलेला हा पुतण्या पक्ष फोडत होता. वडील अनंतराव पवारांच्या व्यवसायापेक्षा अजित पवारांना उमेदीच्या काळात भावलं ते काकांचं राजकारण. 1982 मध्ये अजित पवार साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात आले. 1991 ला बारामतीतून त्यांनी खासदार पदही भूषवलं. त्यानंतर आजपर्यंत अजित पवार सलग 6 वेळा बारामतीचे आमदार राहिले. 2009 मध्ये शरद पवारांमुळे छगन भुजबळांऐवजी अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. पुढे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. 2019 मध्ये शरद पवारांनी पार्थसाठी निवडणुकीतून माघार घेतली आणि काका आणि पुतण्यामधली धुसफूस पहिल्यांदा समोर आली. त्यानंतर शरद पवारांवर ईडीनं गुन्हा दाखल केल्यावर अजित पवार तडकाफडकी राजीनामा देऊन गायब झाले. तेव्हाही पवारांनीच मोठ्या धीरानं सगळं सावरलं. तेव्हा अजित पवारांना अश्रूही अनावर झाले. त्यावेळी ही फक्त तात्पुरती वावटळ असेल असं वाटलं होतं. पण बंडाचं हे वादळ शमलंच नव्हतं. अखेर एक शेवटच्या बंडाचं निशाण अजित पवारांनी फडकावलं आणि थेट भाजपाबरोबरच सत्ता स्थापन करून उपमुख्यमंत्री पदाची शपथच घेऊन टाकली. त्यांची ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांचं राजकारणात पुढे काय होणार याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.